नमस्कार, देशदूतच्या विशेष कट्टामध्ये आपले सर्वांचे स्वागत. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आला आहे. या निकालात सिन्नर तालुक्यातील गुळवंत या गावातील निवृत्ती आव्हाड यांनी 166वी रँक मिळवत जिल्हाधिकारी या पदाला गवसणी घातली आहे. यापूर्वी 2016 ते राज्य लोकसेवा आयोगामार्फत कक्षा अधिकारी, त्यानंतर UPSC तर्फेच 2016 भारतीय राजस्व सेवेमध्ये दाखल झाले होते. सध्या ते जबलपूर येथे सहायक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. आणि त्यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी हे यश मिळवले आहे. आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या यशाच्या रहस्याची. सर, दैनिक देशदूतमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर, आपण 2016 कक्षा अधिकारी राज्य लोकसेवा आयोगातर्फे, त्यानंतर त्याच वर्षी UPSC तर्फे भारतीय राजस्व सेवेमध्ये, आणि त्यानंतर कार्यरत असताना आपण केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आता दाखल होत आहात. तर या पाठीमागचं नक्की यशाचं रहस्य काय? यशाचं रहस्य असं एक शब्दात सांगण्यासारखं इतकं सोपंही नाही आणि अवघडही नाही असं मला वाटतं. याच्यात काय मेहनत, जिद्द, चिकाटी हे सांगायला खूप सोपं आहे, पण ते खूप मोठे शब्द आपल्या कधीच लक्षात येत नाही. मला वाटतं खूप लोक हुशार आहे भारतामध्ये, म्हणजे मी काही तितका फार हुशार नाही. माझं नॉर्मल आहे, 10वीला मला 77% आहेत, 12वीला 82%, इंजिनिअरिंगमध्ये 70-72% माझं ॲव्हरेज आहे. पण हे हुशार असणारे खूप लोक आहे असं माझ्यात तसं ते फार वेगळं नाही. मला काय वाटतं ती मेहनत तर माझी होतीच, पण त्याबरोबर मला वाटतं की पेशन्स. तुम्ही बघा, मला 6व्या प्रयत्नामध्ये यश आले, याच्यावरनं एक दिसतं की पेशन्स खूप गरजेचं आहे. म्हणजे हार्डवर्क असणं, हार्डवर्किंग तर आहेच, पण इंटेलिजंट आहे. मी सांगितलं बेसिक तरी आहे माझे क्लिअर, किंवा चांगले आपल्याला 10वी 12वीपासून चांगले मार्क पडतात. पण याच्यापेक्षाही वेगळं काय, तर मला वाटतं की पूर्ण परीक्षेमध्ये मी स्वतः खूप पेशंट राहिलो. जसं माझं नेचर तितकं पेशंट नाही आहे, पण मला वाटतं या परीक्षेमध्ये 5-6 मी म्हणजे ग्राइंड झाल्यानंतर किंवा गिरणीसारखं मी या पूर्ण परीक्षेमध्ये कुठंतरी ग्राइंड होत होतो. आणि त्याच्यातनं मला एक वाटलं की अरे मी खूप पेशंट ह्युमन बिईंग झालो, म्हणजे सक्सेस मिळो ना मिळो एक करण्याची धडपड. आणि दर अटेम्प्टला काही ना काही माझ्या चुका झाल्या. यश मिळण्यासाठी मी आधी पण मिळालं असं, पण नक्कीच मला स्वतः असं वाटतं की मी खूप चुका केल्या आणि त्या चुका मला कधी कधी वेळेवर दुरुस्त नाही करता आल्या. वैयक्तिक रिझन असतील, फॅमिलीचे कारण असेल, नोकरीचे कारण असेल, सगळ्या कारणांमुळे. पण मला एवढं नक्की जाणत होतं की आपल्यात काहीतरी कमतरता आहे, आपण कुठेतरी चुकते. म्हणजे इव्हन या अटेम्प्टलाही पण मला वाटतं की 1-2 पेपरमध्ये मला ॲक्च्युली खूप कमी मार्क आले, जे माझ्या एक्सपेक्टेशनच्या कमी आहे. तर मला वाटतं की नेहमी मला प्रत्येक अटेम्प्टनंतर एक साईन मिळायची की बाबा देर इज अ स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. या गोष्टीमुळे मला वाटतं हा एक ड्रायव्हिंग फॅक्टर पूर्ण प्रोसेसमध्ये होता. पेशन्स प्लस हा ड्रायव्हिंग फॅक्टर ज्यांच्याकडे आहे ते लोक नक्कीच पहिल्या नाही तर 10वी अटेम्प्टमध्येही मिळू शकतात. पण प्रोव्हाइडेड तुमचा बॅकअप कसा असा, यांनी सांगितलं, वैभवनी सांगितलं की बाबा मी ऑलरेडी नोकरीमध्ये आहे, मी 3-4 झाले, मला पगार मिळतो, मी चांगल्या नोकरीत आहे, मला सगळ्या बेसिक सुविधा छान आहेत, त्याच्यामुळे मी ते करून मला थोडा ऑफिसनंतर जेवढा वेळ मिळायचा, कधी सुट्ट्या, कधी ऑफिसनंतर वेळ मिळायचा, त्यामध्ये मी आपलं टाईम मॅनेजमेंट पण करू शकलो. तर या गोष्टीचं पण लक्षात घ्या. अदरवाईज 6 तुमची आर्थिक परिस्थितीने आणि तुम्हाला अभ्यास करायचा हे पण तुम्ही विचार केला पाहिजे. मी काय म्हणतो, मी 2-3 वर्षानंतर मी नोकरीला आहे, त्यानंतर मी नोकरीत राहून अभ्यास केला, त्याच्या अडचणी पण होत्या, त्याच्यामधून फायदे पण आहे. मला जे आपण म्हणूया मानसिक स्टॅबिलिटी, मेंटल स्टॅबिलिटी जॉबमुळे मिळाली, फॅमिली सेटल्ड आहेत, तर बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींचा माझ्या यशामध्ये खूप महत्त्वाचा वाटा असं मला वाटतं. संयम, टाईम मॅनेजमेंटल स्टेबिलिटी हे जे 3 फॅक्टर आपण आता यशाचे सांगितलेच. निवृत्तीजी, मला एक सांगा, आपण लहानपणी मामाच्या गावी आपण शिकायला गेले होतात, आपल्याला 3 बहिणी, आई, वडील असा आपला परिवार. तर मामाच्या गावी जेव्हा आपण शिक्षण घेतलं, त्यानंतर आपण इंग्लिश स्कूलमध्ये देखील 10वीपर्यंत शिक्षण घेतलं, तर नक्की तो लहानपणीचा आणि एक आईवडील ग्रामीण भागातून असल्याचा नक्की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काही फायदा झाला का, तो अनुभव थोडक्यात शेअर करा. नक्कीच, तुम्ही ग्रामीण या शब्दातच मला खूप फायदा झाला, कारण ग्रामीण भागात असल्यामुळं जमिनीवरील सगळ्या अडचणी मला लहान बघायची गरज नाही, मी स्वतः अनुभवल्या आहेत. त्याच्यामुळं याच्यात आता स्वतःचा स्ट्रगल फार आहे असं नाही. आता बालपणी सगळ्याच लोकांचं ते असं शेती करणे, शाळा आमची दूर होती 2-3, पण ती शाळेत जाण्याची वेगळी मजा, हुरूप कुठंतरी शेती करायची, विकेंडला म्हणजे विकेंड काय कधी पण शेळ्या, मामाची तर शेळ्या असल्यामुळे ते पण अनुभव. तर तुम्ही लक्षात घ्या या गोष्टीचा मला फायदा काय झाला. तर तुम्ही UPSCचं कोणतेही पुस्तक उचका, तुम्हाला शेतीबद्दल माहिती असेल, तुम्हाला पशुपालनाबद्दल माहिती असेल, तुम्हाला ग्रामीण भागातील अडचणी माहिती, गटारीचं समस्या असेल, आपल्याकडं अस्पृश्यताचा भेद अजूनही कुठंतरी मला वाटतं आहे, महिलांचा प्रॉब्लेम असेल, शेतीचे प्रॉब्लेम असतील, कुठंतरी मी बालपणापासून कुठंतरी बघितलं आणि ते आत्मसात झाली, म्हणजे ती मला लिहिण्यात काही अडचण कधीच नाही आली. आणि तुम्ही बघा ज्या पद्धतीचे विषय मी अँथ्रोपॉलॉजी, सोशोलॉजी,
ज्या विषयाचा मी वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास केला त्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी कुठेतरी सिलॅबसमध्ये होत्या, आणि त्या गोष्टीमुळे पण मला एक खूप क्युरियासिटी, आपण काय म्हणतो त्याला, की बाबा जाणून घेण्याची ओढ, म्हणजे आपल्या ज्या गोष्टी सभोवताली त्या गोष्टींना वैज्ञानिकदृष्ट्या बघणं किंवा एक सायंटिफिक अँगलनं बघणं खूप वेगळी मजा होती. मला अडचणी माहिती, त्याला फक्त शब्दात कसं मांडायचं, हाच माझा UPSC चा अभ्यास होता. मला फार परिश्रम करावे लागले नाही, नक्कीच माझं कुठेतरी प्रिपरेशन मध्ये लॅप्स होते की मी नोट्स काढायचे नाही, पुस्तकं मला प्रॉपर माहीत नसायची किंवा वाचले नसायचे, पण मला सिलेबस समजण्यासाठी कधीच अडचण नाही आली, कारण ग्रामीण भाग आणि आई वडील अशिक्षित असल्याचे फायदे खूप झाले, तोटे फार कमीत, कारण त्यांनी स्वप्न बघितलं बाबा आपण शून्य शिकलं तर मुलगा एक पहिले शिकला तरी एक पायरी चढल्यासारखे, तर त्यांनी मुलाला इंजिनियर केलं, त्यानंतर MPSC पास झालो, त्यानंतर UPSC मध्ये IRS मध्ये सध्या मी आहेत, आणि त्यानंतर IAS पण यावर्षी होपफुली होईल. तर या गोष्टीमध्ये बघा तुम्ही, माझ्या आईवडिलांनी मला कधीच विचारलं नाही भाऊ तू काय करतो, तुम्हाला खोटे वाटेल, यावर्षी रिझल्ट जेव्हा आला माझ्या घरच्यांना कधीच माहीत नाही की त्यांनी यावर्षी एक्झाम दिली, आता नोकरी करतो एवढं त्यांना माहिती, जबलपूरमध्ये पोस्टेड आहे, तर मी त्यांना कधी सांगितलं पण त्यांची विचारणी कधी विचारणा पण नाही केली की तू काय करणार आहे, तुला कलेक्टर व्हायचं तर काय झालं, असं कधी त्यांनी विचारलं नाही. तर मला समूह वाटतं की माझ्या आई वडील अज्ञान शिक्षणाच्या दृष्टीने असल्यामुळं माझ्यावर कधी मेंटल प्रेशर आलं नाही की SSC व्हायचं, आणि कधी माझा ओळख किंवा आयडेंटिटी क्रायसिस आजपर्यंत कधीच नाही, जे काय झालं आयडेंटिटी क्रायसिस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते, या सगळ्या ग्रामीण भागातनं आल्यामुळं समस्यांची जाण तर नक्कीच आहे, पण त्याचा फायदा पण आहे, खूप महत्त्व देतात लोक, त्यांचे काम करण्यासाठी नक्कीच मजा येईल. आणि कुठेतरी IRS आणि IAS मध्ये हाच एक फरक होता की IRS मध्ये मी खूप छान काम करतो पण खूप श्रीमंत वर्गाशी मला डील करावं लागतं, म्हणजे जे लोक इन्कम टॅक्स भरतात किंवा इन्कम टॅक्समध्ये काही मागे पुढं करतात त्यांचं मी करतो, पण आज IAS किंवा कोणत्याही प्रशासनाच्या नोकरीमध्ये हा एक फायदा आहे की बाबा नाही काय तर मी सगळ्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता माझ्यात नाही, प्रशासनात पण नाही आहे, पण त्यांचे प्रॉब्लेम आपल्याला नक्कीच माहिती, कुठेतरी आपले इनपुट दिले आणि त्याचा जर नाशिक जिल्हा नाही तर कुठे राज्यस्तरीय देशस्तरीय फायदा झाला तर नक्कीच त्याच्या इतकं समाधान मला नसणार आहे. तर माझ्या पार्श्वभूमीचा नक्कीच मी फायदा, आणि मला जे मी खूप माझ्या मित्रांना पण सांगतो सर्कमस्टन्सेसमुळे घडलेलं IAS, मी काय असं स्वतः कधी स्वप्न पण बघितलं नाही मला IAS व्हायचं आहे, तर ती प्रवास तुम्हाला मी नक्कीच सांगेल की असं माझं कधीच मला IAS व्हायचं आहे आजपर्यंत माहीत नव्हतं. पण ओडिशामध्ये नोकरी करत असताना मित्र म्हटलं की अरे तू हुशार होता इंजिनिअरिंगला काय झालं तुझं, तर MPSC चा अभ्यास कर, अभिजित दराडे म्हणून माझा मित्र ज्याने निलेश पण तेव्हा करायचा अभ्यास, तर या लोकांनी मला ओढलं, ह्या लोकांनी ओढलं आणि याच्यात तावलं आणि याच्यात इतकी गोडी लागली किंवा नाद लागला असंही म्हणू शकता तुम्ही की याच्यात यायचं काहीतरी, आणि त्या योगायोगाने मला खूप यश पण मिळत गेलं, पूर्वपरीक्षा मेन्स परीक्षा त्याच्यामुळं याच्यात मी राहिलो, आणि IRS मिळाल्यानंतर स्टेबिलिटी होती, तर नक्कीच IAS होऊ शकतो आपल्याला असं नेहमी वाटायचं आणि केलं, फार प्रेशर नाही, फार कमी अभ्यास, पण आधीची अंडरस्टँडिंग नक्कीच आहे. माझा बॅकग्राऊंड लक्षात घ्या, मी काय आज अभ्यास नाही केला, मी 6 वर्षापासून अभ्यास करतो, हे पण मला मुलांना सांगायचं, मुलं म्हणतील हा झाला म्हणजे मी होईल असं अजिबात नसतं, तुम्ही 21 वर्षात पण होतात आणि 21 वर्षात होणारे खूप लोक यावर्षी, तर प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, आपल्या परिस्थितीनुसार आणि आपल्या सर्कमस्टन्सेस अडीअडचणीनुसार तुम्ही घडतात, आणि तशीच गोष्ट मलाही लागू असं मला वाटतं. अधिकारी होण्यासाठी तुम्ही आता जसं सांगितलं की मला मित्रांनी या क्षेत्रामध्ये ओढलं, कारण त्यांनी तुमची हुशारी बघितली, संयमाची पातळी कुठेतरी त्यांनी बघितली असेल. साधारणपणे ओरिसामध्ये आपण SR कंपनीमध्ये काम करत होतात, तर अशी कुठली घटना घडली किंवा असं काही झालं का की आपण स्पर्धा परीक्षा द्यावी आता बस वाटतंय मला, मित्रांनी सांगितलं हा एक पार्ट झाला, पण आता सर्वांनी सांगितल्यानंतर अचानक आतून येणं, असा कुठला मूळ मुद्दा आहे की माझी फार सुरुवातीला माझं देशी सेवा किंवा मला IAS काय खरंच माहीत नव्हतं, जरी माझ्या कॉलेजचे मित्र करायचे, मला ओडिशात थोडं हेल्थ इश्यू व्हायला लागला, माझा पोटाचा आजार होता आणि मला काय व्हायचं 8 तास ट्रॅव्हल करायचं डॉक्टरला जाण्यासाठी, कुठंतरी मला वाटे जरा मी सिन्नरचा जरी असलं तर आपल्या का ग्रामीण रुग्णालय चांगले किंवा सिन्नर जवळ आहे, मला मेडिकल फॅसिलिटी लवकर मिळायची, पण मला तो एक त्रास जाणवला आणि पुढे जाऊन कळलं का यार तुम्ही जर IAS झालं तर हेच लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, हे मी त्यावेळी विचार नाही केला, त्याचा विचार मला प्रोसेसमध्ये कळला. सुरुवातीला सोडण्यासाठी माझं कारण फार वैयक्तिक होतं की बाबा आजारी आहे आणि महाराष्ट्रात नोकरी पाहिजे, मी स्टील सेक्टरमध्ये काम करत होतो, दुर्दैवानं महाराष्ट्रात तितक्या कंपन्या नाही, पण म्हटलं यार आपण राज्य सेवा देऊया, काहीतरी SCI झालो, असिस्टंट झालो किंवा डेप्युटी कलेक्टर तहसीलदार काहीतरी झालो तर नक्कीच मी राज्यात राहिलं, हा माझा सुरुवातीला सेल्फिश मोटिव्ह होता, पण समहाव प्रोसेसमध्ये तुम्हाला म्हटलं मी ग्राइंड झालो आणि कुठेतरी सर प्रोसेसमध्ये येऊन मी स्ट्रीमलाईन झालो आणि मला कळलं की याचा खूप लार्जर पर्पज पण आहे, याच्यात तुम्ही स्वतःसाठी करताच पण देशाची पण सेवा तुमच्या हातून ओघाने घडते, त्या ज्या पदावर जाता तुम्ही 4 लोकांचं जरी भलं केलं तर ते देश सेवाच आहे हे मला नंतर जाणवलं, सुरुवातीला माझं असं काही मोटिव्ह नव्हतं, पण लोकेशनमुळे हा एक फायदा झाला की बाबा महाराष्ट्राकडे येऊया आणि त्यांना अभ्यास सुरू केला, आजपर्यंत मी त्यामुळे पोहोचलो. कुठेतरी देशसेवा करायची म्हणून आज अनेक तरुण बॅचलर डिग्री झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळत आहेत, तर साधारण हे प्रमाण सर्वाधिक आता ह्या मोमेंटममध्ये सर्वाधिक प्रमाण होत आहे, आयोगातर्फे निघणाऱ्या ज्या जाहिराती आहेत, ज्या काही पदसंख्या आहेत त्याच्या तुलनेत
अभ्यासाला सुरुवात करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे आणि निकालाचं प्रमाण अत्यल्प आहे. मध्यंतरी आपले रिटायर्ड IAS अधिकारी महेश झगडे सर यांनी देखील एक स्टेटमेंट केलं होतं की बाबा स्पर्धा परीक्षाकडे तुम्ही प्लॅन बी म्हणून बघा, आधी तुमचं करिअर सेट करा. तर त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सरांचं म्हणणं एक अतिशय योग्य आहे. आता पण त्याला प्लॅन ई करायचा का प्लॅन बी हे इंडिव्हिज्युअलच्या कॅपॅसिटीवर, त्याच्या इंटेलिजन्स आणि त्याच्या बॅकग्राऊंडवर नक्की आहे. समजा एखादा हुशार मुलगा आहे किंवा एक बेसिक इंटेलिजन्स असलेला, ग्रॅज्युएशनमध्येच ठरवलं की मला बाबा UPSC एक्झाम द्यायची, जर तुमचं 3 वर्ष पूर्व प्लॅनिंग असेल आणि तुमची परिस्थिती ठीकठाक असेल, तुम्हाला ग्रॅज्युएशन करताना फार पैसे लागत नाही, फार सॅक्रिफाईस करायचे नाही, कॉलेज करून तुम्ही 5-7 तास जर काढले तर त्या लोकांनी 1-2 वर्ष नक्कीच, म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पण 1-2 वर्ष त्यांनी नक्कीच याच्याकडे प्लॅन ई म्हणून बघावं. आणि जर तुम्हाला वाटतं यार 3 वर्ष अभ्यास केला आणि माझा पूर्ण अभ्यास होऊन कुठेतरी मी कमी पडतोय, त्रुटी आहेत, नक्कीच तुम्ही करिअर बॅकअप शोधून पण अभ्यास करू शकतात. पण सुरुवातीला आपण त्याला काय म्हणूया, पाया किंवा फाउंडेशन तुम्ही बिल्ड करण्याचं काम आत्ताच केलं पाहिजे. प्लॅन बी कोणी करायचं, ज्यांचं कोण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्याला TCS इन्फोसिस छान मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी मिळते आणि तुम्ही ते करूनही करू शकता, तर त्यांनी प्लॅन बी म्हणून याच्या का बघा. आणि ज्यावर हळूहळू NCERT पुस्तकं वाचा, बेसिक फाउंडेशन बिल्ड करा आणि त्यानंतर वाटलं यार 6 महिने कंपनी सुट्टी देते मी अभ्यास करू शकतो, दिल्ली पुण्याला जा किंवा घरात बसून पण अभ्यास करू शकता, त्या लोकांनी याच्या का प्लॅन बी बघा. पण त्यांनी हळूहळू आपली ट्रेनिंग करा, म्हणजे एका दिवसात अभ्यास होत नाही, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी तसा करू शकता. आणि तुम्ही पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा उठवला की बाबा जागा कमी होते आणि पोरांची संख्या वाढते, याला फेज म्हणतात हायपर ॲक्टिवनेस किंवा हायपर अवेअरनेसचा फेज आहे. तुम्ही सोशल मीडियावर बघा, एक गोष्ट बोलली ती खूप स्प्रेड होते, त्याचं कारण आउटरीच खूप जास्त आहे. तुम्ही लक्षात घ्या मूळ मुद्दा, 10 वर्षी तुमचा काळ असेल किंवा आमचा काळ, आम्ही म्हणायचं अवेअरनेस नाही, गायडन्स नाही, पण ती सबब या जनरेशनला नाही. तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि या जनरेशनमध्ये आहात, जिओचं तुम्हाला इंटरनेट इतक्या कमी रेटमध्ये मिळते, तर तुम्हाला सगळी माहिती तुमच्या दारात आहे, तुमच्या घरात आहे. याच्यावर आता तुम्हाला तुमची कॅपॅसिटी बिल्ड करायची की बाबा ती माहिती चांगल्या पद्धतीने कशी वापरायची त्याच्यासाठी, आणि नक्कीच जागा आपल्या हातात नाही आहे, सरकारचा निर्णय असतो. पण बघा मी म्हणतो यावर्षी 761 आणि मी ज्यावेळेस IRA झालो तेव्हा 1100 जागा होतात, मी तर त्याच वेळेस IRA झालो असतो तर वाटत होतं यार 1200 तू 200 देऊ शकत नाही. आता बघा मी हा विचार केला 700 देईल कमी कधी आलो, त्या गोष्टीचा विचार काय करायचा. त्याच्यात एक खूप महत्त्वाचा मूलमंत्र मला द्यायची इच्छा आहे की बाबा ज्या गोष्टी तुमच्या बियॉन्ड कंट्रोल आहे, मला माहिती यार जागा मी कंट्रोल करू शकत नाही, मला कोणती सर्व्हिस मिळेल मी कंट्रोल करू शकत नाही, माझ्या हातात एकच आहे की दिलेले पुस्तकं आहे, जे काही मटेरियल आहे ते चांगलं वाचून मी मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करूया. पुढच्या गोष्टी हे मला सांगणंही सोपं, इव्हन या गोष्टीमधून मी पण गेलो आहे, पण मला वाटतं त्या गोष्टी फुटायला आहे, त्या गोष्टी व्यर्थ आहे की बाबा जागा 700 असेल मी IAS होईल का, नाही टप्प्याने विचार करा. सो असं उदाहरण देतो, UPSC परीक्षा फॉर्म भरणारे 10 लाख लोक आहे, 800-900 सगळे असतात, त्यानंतर 4,82,000 लोकांनी यावर्षी एक्झाम दिली, 5 लाख लोक एक्झाम देतात पूर्वपरीक्षा, त्यातनं 9-10 लाख लोक प्रिलिम पास होतात, त्यातनं 2,500 पोरं मेन्समधून इंटरव्ह्यूला येतात. तुम्ही हा टप्प्यानं विचार केला तर किती सोपं आहे, जर तुम्ही 10 लाखातनं 2,500 विचार केला तर खूप थरारक आहे, पण तुम्ही विचार केला 4 लाखातनं 10,000 देणं सोपं आहे, कारण 4 लाखातनं खूप सिरियस गंभीरपणे अभ्यास करणारे लोक 1-2 लाख आहेत. 1-2 लाखातनं 10,000 देणं म्हणजे काय, वर्गातनं पहिल्या 10 येणं. आणि मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येक जण इथं आहोत किंवा बाहेर, 10 पहिल्या 10 येणारा मुलगा हुशार असतो, तसं तुम्हाला UPSCला तेच ॲनॉलॉजी वापरायची की बाबा आपण वर्गात 10 लोकांमध्ये होतो, तर UPSCमध्ये 10 लाख लोकांमध्ये 10,000 काय येऊ शकत, 1 लाख लोकांमध्ये 10,000 काय येऊ शकत नाही, हे गणित वापरा. तुम्ही जर भीतीच वाटायचं असलं तर मी म्हणाल यार खूप अवघड रेशो आहे आणि याचं 0.11 काहीतरी 0.001 लोक मला सांगतात, तसा सक्सेस रेशो विचार केला तर तुम्ही पासच होणार नाही. टप्प्यानं विचार करा ना, ग्रॅज्युअल अप्रोच घ्या की बाबा 4 लाखातून 1 लाखात 1 लाखातनं 10,000, 10,000 2,500, 2,500 विषय मिटला, असं टप्प्याने विचार करायचा. आता ही झाली UPSCची मेथड. आता आपण वर्ष एक पेशन्सली आणि ग्राइंड होत होत आपण तिथपर्यंत पोहोचले आहात आणि या पिरियडमध्ये कुठेतरी संयम आणि एक प्रेशर मेंटेन करण्याची किंवा टेन्शन हाताळण्याची एक कुठेतरी डेव्हलपमेंट झालं होतं. मात्र आता आपण सर्व्हिसमध्ये ऑलरेडी आपण आहात आणि इथून पुढे आपण प्रशासकीय सेवा असो किंवा पोलीस सेवा असो, कारण 200 रँक असेल तर साधारण त्या 2 सेवेमध्ये आपण जाऊ शकाल आणि हा या दोन्ही सेवा डायरेक्ट कम्युनिकेट टू पब्लिक, तर त्यामुळे कुठेतरी एक ते एक टेन्शन किंवा ते एक प्रेशर असणार आहे, त्याचं एक पर्टिक्युलर मेकॅनिझम डेव्हलप झालेलं असतं, तर त्याबाबत काही प्लॅन करून ठेवलेला आहे का? नक्कीच, मला वाटतं ही प्रोसेस ज्यांनी कोणी राज्यसेवा किंवा UPSC अभ्यास केली ही प्रोसेस इतकी एनरिचिंग आहे. एनरिचिंग शब्द का वापरतो, तर तुम्हाला सगळे अप्स अँड डाऊन्स या प्रिपरेशनमध्ये बघावं लागतं. प्रिलिम परीक्षा किती भारी गेली, जोपर्यंत तुमचा रोल नंबर त्या लिस्टमध्ये देत नाही तोपर्यंत तुमचं टेन्शन कमी होत नाही, तसंच मुख्य आणि तसंच फायनल. फायनल इंटरव्ह्यूची इंटरव्ह्यूनंतर तुम्हाला अपेक्षा असते कुठेतरी चांगला रँक मिळावा, सुरुवातीला काहीतरी लिस्टमध्ये तरी दिसावा. आमच्या UPSCच्या भाषेत त्याला गोल्डन PDF म्हणतो, जरी कलर व्हाईट असला तरी त्याला आम्ही गोल्डन PDF असं नाव देतात मुलं. तर तुम्ही लक्षात घ्या याच्यामध्येच इतका प्रेशर आहे,
पुस्तकं मोठेचे मोठे पुस्तक आम्हाला लक्षात घ्यायची सवय लागते, पाठ करायची समजून घ्यायची सवय लागते. हे प्रेशर मला वाटतं की कुठंतरी आमचं एक अँटिसिपेटरी सोशलायझेशन म्हणतो त्याला, टर्म आहे सोशोलॉजीमधली, का आधीच आम्हाला इतकं प्रेशर मॅनेज करायची सवय लागली. त्यातल्या त्यात मी नोकरी पण करतोय तर कुठंतरी मला वाटतं की अरे मोठ्या मोठ्या केसेस बघायचे, म्हणजे करोडाच्या ॲडिशन करण्याची सवय आम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये लागली. मला वाटतं की ते काम करण्याची आणि ते कॉम्प्लेक्स इश्यू हँडल करायची आत्ताच सवय. नक्कीच मला वाटतं की कुठंतरी ट्रेनिंगच्या आधीच माझी ऑलरेडी खूप ट्रेनिंग झाली आणि नक्कीच ट्रेनिंगमध्ये अजून व्हॅल्यू ॲडिशन होणार आहेत. आणि पुढे खूप म्हणजे माझे मित्र IAS अधिकारी आहेत, खूप सिनियर लोक आहेत, महेश जगडे सर म्हटल्या असे खूप लोक आम्हाला गायडन्स करत असतात. ते लोक सांगतात की परिस्थिती कशी हँडल करायची, मित्र कंपनी आहेत, या सगळ्या लोकांमुळे कुठेतरी प्रेशर रिलीव्हिंग मेकॅनिझम आम्हाला डेव्हलप होतो आणि तो ग्रॅज्युअली असं फार डेलिबरेट एफर्ट नाही टाकावं लागत. त्यात कुठेतरी अनकॉन्शियसली तो माझ्यामध्ये बिल्ड होतो आणि शिकायचे. करिअरच्या शेवटपर्यंत तुम्ही शिकत असत आणि ते शिकणारच, कधीतरी चुका होणार, कधीतरी बरोबर येणार. मला वाटतं की पूर्ण प्रिपरेशन आता नोकरी आणि मित्र लोकांच्या या सगळ्या अनुभवातून मला वाटतं की नक्कीच आपण सक्षमपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मी नक्कीच आहे ती परिस्थिती स्वीकारणं आणि त्या परिस्थितीला एक संधी समजून त्यावर आपलं करिअर डेव्हलप करत असताना होणाऱ्या चुका त्या देखील स्वीकारत त्यावर ओव्हरकम करत आपलं इच्छित ध्येय साध्य करणं. आज आपण हा एक प्रवास निवृत्ती अवॉर्ड यांच्यामार्फत बघितला. अवॉर्ड सर तुम्हाला कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. देशदूतचे मला या माध्यम तुम्ही अवेलेबल करून द्याल आणि माझे विचार लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचं छान काम कराल.